नमस्कार, भारतवीज कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 2021 UPSC निकालामध्ये महाराष्ट्रातून प्रथम येणाऱ्या तसेच ऑल इंडिया 36वा रँक पटकावणाऱ्या महाराष्ट्राची कन्या मृणाली जोशी यांच्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नागपूरची रहिवासी असणारे मृणालीचे वडील अविनाश जोशी तर आई मिनल जोशी ज्यांचे 10वीपर्यंतचे शालेय शिक्षण पुण्याच्या अभिनव शाळेतून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेजमधून 11वी 12वी तसेच BA इकॉनॉमिकमधून पूर्ण केले आहे. मृणालीने 2018 UPSC तयारी सुरू केली आणि 2019 पहिल्या प्रयत्नात तिला अपयश मिळाले. परंतु या अपयशाने खचून न जाता तिने त्याला लर्निंग एक्सपिरियन्स समजून तिने पुढील UPSC प्रवास आणखी जोमाने सुरू केला. 8 ते 10 तास अभ्यास करून कठोर मेहनत घेऊन 2020 ऑल इंडिया 36वा रँक पटकावला. जिथे पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्सही क्लिअर झाली नव्हती तिने दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया 36वा रँक तर पटकावलाच आणि महाराष्ट्रातूनही प्रथम आली. एका इंटरव्ह्यूमध्ये ती सांगते की यासाठी आत्मपरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर सातत्य आणि संयम ठेवणंही खूप महत्त्वाचं आहे. आई वडील सुशिक्षित असले की मुलांचे करिअर घडतात असं म्हटलं जातं, परंतु त्यापेक्षाही मुलाने ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात सातत्य आणि संयमाने काम केले तर नक्कीच यश संपादन करू शकतात हे मृणालीने दाखवून दिले आहे. UPSC सारखी देशातील सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा आणि तिचा निकाल आई वडील किंवा फॅमिली बॅकग्राऊंड ठरवू शकत नाही, त्यासाठी कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच असावी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भार्गवीज कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.